नमस्कार मित्रांनो, मी अभियंत्री गणेश मंडळातून आणि ही आमची उद्याची तयारी चालू आहे. तर आम्ही इथं सर्वजण जय हरी मंडळी, जय हरी, रामकृष्ण हरी, राधे राधे. तर ही उद्याची सगळी तयारी चालू आहे आमची. उद्या आमचं देखावा आहे वारकरी संप्रदायांचा, त्याच्यासाठी आम्ही सगळे काही सगळ्यांनी सिमिलर सारखे ड्रेस घेतले आता. आणि आता पुढची अपडेट तुम्हाला भेटतच राहील, तर बघत राहा. तर आता वाजत आहेत सकाळचे 7:30 आणि मी आलेलो आहे आत्ता सध्या कार्यालयाला, कारण की आमची इथं गणपतीची मूर्ती बनवायला टाकली होती. आणि जी आमची गणपतीची मूर्ती असते ती म्हणजे प्युअर मातीची असते, म्हणजे इको फ्रेंडली, सगळं नेचर फ्री असलं पाहिजे, त्याच्याबद्दल आम्ही थोडंसं ध्यान ठेवलेलं आहे. आणि आता मागून आमचे बॉईज येतच आहेत, आता त्यांच्यासोबत आम्ही इथून गणपतीची मूर्ती घेणार आणि नंतर सजावट करून पुन्हा आगमनाला सुरुवात होईल. तर मी तुम्हाला चेहरा दाखवू शकत नाही काय कारण असतं, पण तुम्ही बघा कशी असते. तर फायनली आता आम्ही गणपतीची मूर्ती घेतलेली आहे आणि आता आम्ही जाणार कॉलेज गेटपाशी आणि तिथून त्याची सजावट करून परत आगमनासाठी पूर्ण जे ट्रॅक्टर आहे ते रेडी होणार आहे. तर तुम्ही बघा मुलाचा किती उत्साह चालू आहे. आणि आता सकाळचे 8 वाजत आहेत बराबर, आम्ही सकाळी 4 वाजल्यापासून काम करत आहे. 4 वाजल्यापासून फुलं आणणं, वेगवेगळे काही कामं करणं, असे कामं चालू आहेत. आणखी पण कामं काही डिवाईड करून दिलेले आहेत. तर तुम्ही बघू शकता आता मुलामधला उत्साह कसा आहे, काय नारे बोलतोय. आता आम्ही कार्यालयावरून कॉलेजकडे जाणार आहे, सजावट करून रॅली निघणार आहे समोर. तर असे काही सगळी तयारी होत जाणार आहे, आमची अपडेट मिळतच राहील, त्यासाठी बघत राहा तुम्ही. आमची आता शेवटची बॅच आहे, म्हणजे मी आता सध्या फायनल इयरला आहे आणि आम्ही मोस्ट ऑफ दिस सगळे फायनल इयरची मुलं आहेत आणि थर्ड इयर आणि सेकंड इयरचा पूर्ण होते आम्हाला. त्याच्यामुळे आम्ही काही सगळे कार्यकर्ते पार पाडत आहे आणि आता आमची शेवटची बॅच आहे. काहीतरी चांगलं करायचं, सामाजिक कार्य करायचे, त्याच्यासाठी आम्ही गणपतीची स्थापना करतो. आणि आमच्या गणपतीचं हे 33 वर्ष आहे आणि आता ते बघत हा कसला उत्साह आहे मुलांचा. आणि आमची मिरवणूक तुम्हाला भारी बघायला भेटत तुम्हाला. मी कल्पना क्रमांक आला होता पूर्ण पुसतमधून, जे की आमच्यासाठी सगळं काही नवीन होतं लॉकडाऊनच्या नंतरचा पहिला गणपती. तर आताही सुद्धा त्याच जल्लोषातमध्ये आणि त्याच उत्साहामध्ये आम्ही सगळे कार्यक्रम पार पाडत आहेत आणि पार पडतील. गणपती बाप्पा आमच्यावर आशीर्वाद ठेवतील.